नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी माणिक रमेशराव लाजूरकर कृषी महाविद्यालय धुळे येथे BSc ॲग्री या अभ्यासक्रमातील अंतिम वर्षाचा विद्यार्थी असून आज या व्हिडिओमार्फत तुम्हाला कपाशीवरील गुलाबी बोंड अळीचे नियंत्रण व व्यवस्थापन कसे करायचे याचे मार्गदर्शन मी इथे करणार आहो। कपाशीचे बीटी वाण आल्यापासून बोंडअळीच्या प्रादुर्भावावर बऱ्यापैकी अंकुश आला होता। मात्र 2017 पासून गुलाबी बोंडअळीचा बीटी वाणांवर प्रादुर्भाव सुरू झाला। गेल्या 2 वर्षात त्याचा उद्रेक झाल्याने शेतकऱ्यांना मोठे नुकसान सोसावे लागले। गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव बीटी कपाशीत होत असून उत्पादनामध्ये घट येण्यामध्ये या किडीचा मोठा वाटा आहे। महाराष्ट्रामध्ये गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे। या किडीचा अटकाव करण्यासाठी पिकाच्या लागवडीपासूनच काही व्यवस्थापन सूत्रांचा अवलंब करणे क्रमप्राप्त आहे। आपण ज्याला गुलाबी बोंडअळी म्हणतो त्याला इंग्रजीमध्ये पिंक बोलवर्म असे म्हणतात आणि या कीटकाचे वैज्ञानिक नाव पेक्टिनोपोरा गॉसिपिएला असे आहे। आता आपण जाणून घेऊया गुलाबी बोंडअळीच्या मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होण्यामागची प्रमुख कारणे। कपाशीच्या फरदडीखाली क्षेत्रात वाढ झाल्यामुळे किडीच्या जीवनक्रमात खंड पडत नाही। बीटी जनुकास प्रतिकार शक्ती निर्माण झाल्यामुळे बीटी कपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव होत आहे। चला तर आता जाणून घेऊया की या किडीची ओळख कशी करायची। पतंग 8 ते 9 मिलीमीटर लांब, करड्या तपकिरी रंगाचे, समोरील पंखांवर काळे पट्टे, मागील पंख रुपेरी करडी असून कडांना झालर असते। अंड्यातून निघालेली अळी 1 मिलीमीटर लांब, पांढरी, डोके तपकिरी। पूर्ण वाढलेली अळी 11 ते 13 मिलीमीटर लांब, लंब गोलाकार, पांढरी। प्रत्येक वलयावर गुलाबी पट्टा, तो नंतर पूर्ण शरीरावर पसरतो, त्यामुळे शरीर गुलाबी दिसते। आता आपण जाणून घेऊया गुलाबी बोंडअळीचा जीवनक्रम। कोशातून पतंगाची उत्पत्ती झाल्यानंतर 2 ते 3 दिवसांनी नर व मादीचे मिलन होते। मादी पतंग पहिल्या पिढीची अंडी ही कपाशी कायिक वाढीच्या अवस्थेत असताना पात्याजवळ किंवा पात्यांवर घालते। दुसऱ्या व त्यानंतरच्या पिढीची अंडी बोंडांवर घालते। अंडी एकेकटी किंवा 4 ते 5च्या समूहात असतात। एक मादी 100 पेक्षा जास्त अंडी घालते। अंडी अवस्था 3 ते 7 दिवसांची असते। अंड्यातून निघालेली अळी ताबडतोब पाते, फुले किंवा बोंडांमध्ये शिरते। अळी 3 वेळा कात टाकते। अळीचे 2 प्रकारचे जीवनक्रम असतात। कमी कालावधीचा जीवनक्रम। पूर्ण वाढलेली अळी कोशावस्थेत जाते, त्यातून ताबडतोब पतंग बाहेर पडून पुढील जीवनक्रम होतो। कमी कालावधीचा जीवनक्रम असलेल्या अळ्या बोंडाला छिद्र करून बाहेर निघून जमिनीवर पालापाचोळ्यात कोशावस्थेत जातात किंवा पूर्ण वाढलेली अळी बोंडात छिद्र करते, बोंडामध्ये कोशावस्थेत जाते। अळी अवस्था 8 ते 21 दिवस असते, कोशावस्था 6 ते 20 दिवस असते। कोशावस्थेतून पतंग बाहेर पडतात, पतंग 5 ते 31 दिवस जगतात। दीर्घ कालावधीचा जीवनक्रम। पूर्ण वाढलेली अळी सुप्त अवस्थेत राहते। दीर्घ कालावधीचा जीवनक्रम असलेल्या अळ्या स्वतःभोवती गोलाकार कोश विणून त्यात सुप्तावस्थेत राहतात। ही सुप्तावस्था पुढील हंगामापर्यंत किंवा 2 वर्ष देखील राहते। हा दीर्घ कालावधीचा जीवनक्रम हंगामाच्या शेवटी आढळून येतो। कमी कालावधीचा जीवनक्रम 3 ते 4 आठवड्यात आणि दीर्घ कालावधीचा 1 जीवनक्रम 5 ते 10 महिन्यात पूर्ण होतो। वर्षभरात 4 ते 6 पिढ्यांची उत्पत्ती होते। आता आपण जाणून घेऊया की ही किडी कपाशीवर कशा प्रकारे नुकसान करते। अंड्यातून निघालेली अळी ताबडतोब पाते, कळ्या, फुले व बोंडांना छोटे छिद्र करून आत शिरते। सुरुवातीला अळ्या पाते, कळ्या, फुलांवर उपजीविका करतात। प्रादुर्भावग्रस्त फुले अर्धवट उमललेल्या गुलाबाच्या कळीसारखे दिसतात। अशा कळ्यांना डोम कळ्या म्हणतात। प्रादुर्भावग्रस्त पाते व बोंडे गळून पडतात किंवा परिपक्व न होताच फुटतात।
गळून गेलेली बोंडे सडतात. बोंडामध्ये शिरल्यानंतर अळी आपली विष्ठा व बोंडाचे बारीक कण यांच्या सहाय्याने छिद्रे बंद करतात, त्यामुळे बोंडावर प्रादुर्भाव दिसून येत नाही. अळी बोंडातील बिया खाते. एक अळी साधारणतः 1 ते 5 बिया खाते. त्याचबरोबर रुई कातरून नुकसान देखील करते, त्यामुळे रुई सडून खराब होते. प्रादुर्भावग्रस्त बोंडाची वाढ खुंटते, बोंडे पूर्णपणे फुटत नाही. अळी बोंडातील बिया खाते व एका कप्प्यातून दुसऱ्या कप्प्यात शिरते, त्यामुळेच रुईची प्रत खालावते. सरकीतील तेलाचे प्रमाण देखील कमी होते. आता आपण जाणून घेऊया की या किडीची नियंत्रण व्यवस्थापन कसे करायचे. सर्वप्रथम पूर्वहंगामी कपाशीची लागवड टाळावी. ज्या शेतात बीटी कपाशीची लागवड करायची आहे अशा शेतात आधीच्या पिकाच्या कापणी व काढणी झाल्याबरोबर लगेचच खोल नांगरणी करावी, त्यामुळे जमिनीच्या आत व भेगांमध्ये सुप्तावस्थेत असलेल्या अळ्या प्रखर सूर्यप्रकाशाने मरतील किंवा पक्षी वेचून त्यांना खातील. प्रादुर्भावग्रस्त गळालेली पाने व बोंडे जमा करून नष्ट करावीत. एकाच शेतात लागोपाठ कपाशीचे पीक घेऊ नये. पिकाची फेरपालट करावी. बीटी कपाशीचे पीक 35 ते 40 दिवसांचे अवस्थेत असताना, अर्थातच पाती अवस्थेत येताना, शेतात प्रति एकर कमीत कमी 12 ते 15 पक्षी थांबे लावावेत. पिकाचे नियमित सर्वेक्षण करावे. डोमकळ्या दिसून आल्यास त्या तोडून आतील अळीसह त्यांना नष्ट कराव्यात. लागवडीच्या 45 दिवसांनंतर सर्वेक्षणासाठी हेक्टरी 5 कामगंध सापळे लावावेत. सामूहिकरित्या पतंग गोळा करण्यासाठी हेक्टरी 20 कामगंध सापळे लावावेत. जाणून घेऊया जैविक कीटकनाशकाचा वापर. गुलाबी बोंडअळीच्या अंड्यांचा नाश करण्यासाठी प्रति एकर किमान 1 ट्रायकोकार्ड कपाशीच्या पिकात पाती अवस्था सुरू झाल्यावर लावावे. याद्वारे ट्रायकोग्रामा हा मित्र कीटक संपूर्ण शेतात पसरून गुलाबी बोंडअळीच्या अंड्यांचे नियंत्रण करतो. या दरम्यान रासायनिक कीटकनाशकांची फवारणी टाळावी. पाती अवस्था सुरू झाल्यापासून यानंतरच्या प्रत्येक अमावस्येच्या साधारणतः 3-4 दिवस आधी निंबोळी अर्क किंवा ॲझेडिरेक्टिंग 300 PPM 50 ml 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी केल्यास बोंडअळीच्या पतंग शेतामध्ये येणे व अंडी घालणे या परावृत्त होत असल्याचा अनेक शेतकऱ्यांचा अनुभव आहे. गुलाबी बोंडअळी व अन्य अळीवर्गीय किडीच्या नियंत्रणासाठी जैविक उपाययोजना: बॅसिलस थुरेंजियन्सिस 40 ग्रॅम अथवा बिव्हेरिया बॅसियाना 1.5% विद्रव्य घटक असलेली भुकटी 40 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ट्रायकोग्रॅमॅटोइडी बॅक्टरी या गांधील माशीची परोपजीवीग्रस्त 1.5 लाख अंडी प्रति हेक्टर या प्रमाणात पीक साधारणतः 50 ते 60 दिवसांचे झाल्यानंतर 2 वेळा वापरावीत. जाणून घेऊया या किडीची आर्थिक नुकसानीची संकेत पातळी. जर 8 ते 10 पतंग प्रति सापळा सलग 3 रात्री किंवा 1 अळी प्रति 10 फुले किंवा 1 अळी प्रति 10 बोंडे ही पातळी ओलांडल्यास शिफारशीत पुढील कीटकनाशकांचा वापर करावा. प्रमाण प्रति 10 लिटर पाणी: निंबोळी अर्क 5% किंवा ॲझॅडिरेक्टिन 0.15% 50 ml किंवा ॲझॅडिरेक्टिन 0.30% 40 ml किंवा प्रोफेनोफॉस 50% EC 30 ml किंवा थायोडिकार्ब 75% WP 20 ग्रॅम किंवा लॅम्बडासा हॅलोथ्रीन 5% EC 6 ml. शिफारशीत मिश्र कीटकनाशके: प्रोफेनोफॉस 40% EC अधिक सायपरमेथ्रीन 4% EC संयुक्त असे 10 ml, थायोमिथॉक्झेम 12.6% EC अधिक लॅम्बडासाय हॅलोथ्रीन 9.5 ZC संयुक्त असे 4 ml, क्लोरोपायरीफॉस 50% EC अधिक सायपरमेथ्रीन 5% EC
20 मिलीलीटर। वरील शिफारसीत कीटकनाशकांची वापरापूर्वी जाणून घेऊया काही ठळक बाबी। वरील प्रमाण हे नॅपसॅक पंपांसाठी आहे। लागोपाठ एकच कीटकनाशकाची फवारणी करू नये। पायरेथ्रॉइड्स गटातील कीटकनाशकांची उदाहरण लॅम्बडा साय हॅलोथ्रिन याची फवारणी नोव्हेंबर महिन्याच्या आधी करू नये, त्यामुळे पांढरी माशीचा उद्रेक होतो। एकापेक्षा जास्त कीटकनाशके पंपात मिसळून वापरू नये। गुलाबी बोंडअळीसोबत रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव असेल तरच शिफारसीत केलेले मिश्र कीटकनाशकाचे वापर करावे। तर अशाप्रमाणे आपण कपाशीवरील गुलाबी बोंडअळीचे नियंत्रण करू शकतो। जर हा माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।